आता बातमी कोकणातून. रत्नागिरीतल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी साखरी नाटे आणि भागातल्या नागरिकांनी आंदोलन केलं. यामध्ये शिवसेनेसह मच्छीमार समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण खात्यानं दिलेली सशर्त पर्यावरणीय परवानगी 26 नोव्हेंबर 2015 साली संपली आहे. असं असलं तरीही जैतापूरच्या प्रकल्पस्थळी प्रकल्पासाठीची आवश्यक अनेक कामं आजही सुरू आहेत. ही कामं तत्काळ बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मात्र या आंदोलनावेळी माजी न्यायमूर्ती बी जे कोळसे पाटील आणि शिवसेना आमदार राजन साळवी यांच्यातच वाकयुद्ध रंगलं. आम्हाला शेवटी कुठल्या परिस्थिती हा प्रकल्प नको आहे तो शिवसेनेने घालवला चालेल, बीजेपीने घालवला. पण असं दिसतंय की शिवसेना मनापासून यात उतरलेली नाही, पूर्वी देखील उतरलेली नाही, फक्त इलेक्शन गेमिक म्हणून त्यांनी ते केलं. मी शिवसेनेला आज सुद्धा भावाचा सल्ला देईन की ह्या प्रकल्पातून जर तुम्ही खरोखर विजय मिळवला आणि हा प्रकल्प घालवला तर तुम्ही कोकणात कायमचे एस्टॅब्लिश व्हाल. परंतु जर तुम्ही याच्यात पुन्हा राजकारण केलं तर तुम्हाला कोकणात पुन्हा कधी संधी मिळणार नाही. मला एवढं माहिती आहे, शिवसेना प्रमुख वंदने बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवण दिलेली आहे, तिथे अन्याय होतोय त्या तुम्ही लढा आणि अन्याय होत असेल त्या ठिकाणी लोकांना न्याय देऊन पुढे चला. त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी गेली 10 वर्ष ह्या आंदोलनामध्ये शिवसेना पक्ष उतरलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.